पुढची कारवाई जी आहे ती होऊ शकते। नक्कीच तेव्हा या घडीची एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट, 27 सप्टेंबरला आता पुढची सुनावणी होणार आहे। घटनापीठासमोर पहिल्या सुनावणीला सुरुवात झालेली होती, परंतु सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। 27 सप्टेंबरला ही पुढची सुनावणी होणार आहे। याबद्दल निकाल किंवा आर्ग्युमेंट जे आहे त्याची नियमितपणे कदाचित सुनावणी आता 27 सप्टेंबरपासून होणार आहे। 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आज सुनावणी ही होणार होती, याबद्दलचे अपडेट आपण जाणून घ्या। तर प्रशांत, आता 27 सप्टेंबरला पुढची सुनावणी होणार आहे। नक्कीच दीपक, याचा सोप्या शब्दामध्ये अर्थ आपण समजून घ्यायला पाहिजे। एकतर उद्धव ठाकरे गटाला निवडणूक आयोगानं आधीच 23 सप्टेंबरची मुदत जी आहे ती दिलेली आहे। आता सुप्रीम कोर्ट या सगळ्या संदर्भातली पुढची सुनावणी जी आहे, म्हणजे या पर्टिक्युलर केस संदर्भातली, की आयोगाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करायचा की नाही, याची सुनावणी 27 सप्टेंबरला करणार आहे। म्हणजे आयोगानं उद्धव ठाकरे गटाला जी मुदत दिलेली होती ती एक प्रकारे सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये कुठलीही कमी जी आहे ती कोर्टानं केलेली नाही आहे, आणि त्यामुळं एक प्रकारे शिंदे गटाची जी मागणी होती की निवडणूक आयोगाचं काम करू द्यावं, ही जी त्यांना वेळ मिळालेली आहे, मुदत मिळालेली आहे, ती जास्तीची आहे, तर त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं प्रथम दर्शनी तरी त्यांना दिलासा दिलेला नाही आहे। 23 सप्टेंबरपर्यंत उद्धव ठाकरे गटाला मुदत आहेच निवडणूक आयोगामध्ये, आणि आता सुप्रीम कोर्टातली पुढची सुनावणी जी आहे या केस संदर्भातली ती 27 सप्टेंबरला होणार आहे। दुसरीकडे हे पण बघावं लागेल की या सगळ्या कार्यकाळामध्ये जे घटनापीठाचे इतर मुद्दे आहेत त्याच्या संदर्भातलं कामकाज जे आहे ते कधी होते, कारण आत्ता उल्लेख जो झाला तो केवळ पर्टिक्युलर निवडणूक आयोगाच्या कामकाजा संदर्भातला झालेला आहे, आणि ते सगळं प्रकरण जे आहे ते आता 27 सप्टेंबरला, म्हणजे आज 7 तारीख आहे, तब्बल 20 दिवसानंतर आता पुढचा निर्णय जो आहे तो निवडणूक आयोगाच्या संदर्भातला येणार आहे। धनंजय चंद्रचूड यांनी हे पण स्पष्ट केलं की तुम्हाला केवळ 10 मिनिटं लागतील या सगळ्या संदर्भातले आर्ग्युमेंट करायला, आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवू की निवडणूक आयोगाला पुढे जाऊ द्यायचं की नाही। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, 27 सप्टेंबरला आता निवडणूक आयोगाच्या संदर्भातला हा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्ट घेणार आहे। नक्कीच, आणि या सगळ्याबद्दल आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम हे आपल्याला अधिकची माहिती किंवा अधिकच्या कायदेशीर बाबी सांगतात, आपण समजून घेऊया। बाबतीत सुनावणी पुन्हा 27 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेली आहे, कारण यापूर्वी